महाराष्ट्रातले दोन प्रमुख विरोधी पक्ष फुटले. शिवसेना फुटून पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं, तर दुसरीकडे अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह नुकतंच मिळालंय. पण हे सगळं का घडलं? तर 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत सरकार स्थापन न करता मवियाचं सरकार आणलं म्हणून भाजपला जनमत असताना ठाकरे आणि पवारांनी सरकार स्थापन केलं आणि याचा बदला फडणवीसांनी घेतला म्हणून. हे सगळं मी नाही म्हणत आहे, तर सोशल मीडियावरच्या चर्चेत बोललं जात आहे. पण या सगळ्यात ज्यांना गेल्या 5 वर्षात फुटणार फुटणार संपणार संपणार असं म्हटलं गेलं, ती काँग्रेस मात्र आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष झालाय. अलीकडच्या काळात मिलिंद देवरा जरी फुटले असले तरी पक्षातल्या पहिल्या फळीतले ते महत्वाचे नेते नव्हते. आता बाबा सिद्दीकी हे सुद्धा अजित पवार गटात जाणार अशा चर्चेत, पण ते सुद्धा पक्षासाठी पहिल्या फळीचे नेते नव्हते. पण अशोक चव्हाण फुटणार, सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे फुटणार, अमित देशमुख फुटणार, विश्वजित कदम फुटणार, या चर्चा गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात होत आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना या विरोधातल्या दोन्ही प्रादेशिक पक्षांची ताकद कमी करून त्यांना आपल्यासोबत जोडून घेण्यात भाजपला यश आलंय. पण काँग्रेस फोडण्यात भाजपला 2019 नंतर म्हणावं तसं यश मिळताना दिसत नाहीये. शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली, ठाकरेंची शिवसेना फुटली, पण महाराष्ट्र काँग्रेस नेमकी का फुटत नाहीये समजून घेऊया या 5 कारणांमधून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. महाराष्ट्र काँग्रेस न फुटण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे अपात्रता. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतनं बंड केलं त्यावेळी ते स्वतःचा गट स्थापन करतील किंवा भाजप मनसे प्रहारमध्ये विलीन होतील अशा चर्चा झाल्या होत्या. मात्र शिंदेंच्या माध्यमातून भाजपनं खेळलेली खेळी ही वेगळीच होती. शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदेकडे कसं येईल याची पूर्ण तयारी आधीपासूनच करण्यात आली. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष असल्यानं मेजॉरिटीच्या जोरावरती निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी पक्ष आणि चिन्ह हे शिंदेंना दिलं. दुसरीकडे अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा निवडणूक आयोगाने तोच निर्णय घेतलाय. पण काँग्रेसचं तसं नाहीये. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यानं जर कोणत्याही आमदाराने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर त्याच्यावरती लगेचच अपात्रतेची कारवाई होऊ शकते. त्यामुळे राजीनामा देऊनच भाजपसोबत जाण्याचा पर्याय हा काँग्रेसच्या आमदारांकडे आहे. मध्य प्रदेशमध्ये जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांनी आमदारांसोबत बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबतच्या आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे स्वतंत्र गट किंवा थेट काँग्रेसवरती क्लेम करण्याचा ऑप्शन या नेत्यांकडे नाहीये. शिवसेना किंवा राष्ट्रवादी सारख्या 40 आमदारांना सोबत घेऊन जाऊन काँग्रेस पक्षावरती कोणत्याच नेत्याला दावा करता येणार नाही. त्यामुळे अपात्रतेची टांगती तलवार असू नये म्हणून काँग्रेसचे आमदार आता फुटत नाहीयेत असं बोललं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर काँग्रेस फुटू शकते अशा देखील चर्चा आहे. त्यातही राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या तर तोपर्यंत देखील काँग्रेसचे नेते काही वेगळा निर्णय घेऊ शकतील आणि त्यामुळे अधेमध्ये न फुटता निवडणुकीची वाट पाहत अपात्रतेची टांगती तलवार असू नये याचा अंदाज घेऊन काँग्रेसचे नेते सध्या फुटत नाहीयेत असं बोललं जात आहे. काँग्रेस न फुटण्याचं दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एक गठ्ठा नेतृत्व नाहीये. राष्ट्रवादीचा विचार केला तर एकतर शरद पवारांना मानणारे आणि दुसरे म्हणजे अजित पवारांना मानणारे असे दोन गट आपल्याला प्रामुख्याने दिसतात. तसंच शिवसेनेचं सुद्धा आहे. उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग आणि आता शिंदेंच्या पाठीमागे उभे राहिलेले नेते अशी दोन नेतृत्व दिसतात. जरी एकनाथ शिंदे शिवसेनेत आधी नेतृत्व म्हणून पुढे आले नसले तरी त्यांनी सगळ्या नेत्यांना आपल्या सोबत येण्यासाठी तयार केलं. आपल्या मागे असलेल्या आमदारांचा पाठिंबा हा दाखवून दिला. त्यामुळे ठाकरेंना समांतर नेतृत्व म्हणून शिंदे पुढे आलेले दिसतात. दुसरीकडे काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसला मात्र हे सूत्र लागू होत नाही. महाराष्ट्र काँग्रेसने आजपर्यंत महाराष्ट्राला अनेक मोठे नेते दिलेत, पण एकगठ्ठा सगळ्या नेत्यांचं नेतृत्व करणारा नेता हा काँग्रेसमध्ये सध्या दिसत नाही. म्हणजे अगदी विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण असे नेते मुख्यमंत्री पदावरती राहिलेत. ते आपापली चांगली ताकद बाळगून राहिलेत, पण एक गठ्ठा या सगळ्यांचं नेतृत्व करेल असा कोणताच नेता काँग्रेसमध्ये नाहीये. प्रत्येक नेत्याचे स्वतःचे असे पॉकेट्स आहेत. म्हणजे कसं, तर आज अशोक चव्हाण हे काँग्रेसमधनं फुटून भाजपसोबत गेले तर एकनाथ शिंदेंप्रमाणे 40 आमदारांची ताकद ते आपल्या पाठीमागे बाळगून नाहीयेत. जास्तीत जास्त 2 ते 3 आमदारांचं बळ त्यांच्या मागे उभा राहू शकतं. त्यामुळेच एकगठ्ठा नेतृत्वाचा असणारा अभाव हा काँग्रेस न फुटण्यासाठीचा महत्वाचा फॅक्टर ठरतोय. आता येतो यातला तिसरा मुद्दा, तो म्हणजे भाजपमध्ये सामील होऊनही अपेक्षित गोष्टी न मिळण्याची काँग्रेसच्या नेत्यांना असलेली भीती. आधी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस नेत्यांसमोर काँग्रेसमधून फुटून त्यावरती दावा सांगणं किंवा स्वतःचा वेगळा गट स्थापन करणं यापैकी कोणताच पर्याय नाहीये. त्यांच्या पुढे उरतो तो म्हणजे थेटपणे भाजपमध्ये सहभागी होण्याचा पर्याय. पण भाजपमध्ये गेल्यानंतर आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळतील का हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असेल.
काँग्रेसच्या नेत्यांनी आजपर्यंत मोठमोठी पदं भोगली आहेत. म्हणजे कसं, आज राधाकृष्ण विखे पाटील जरी महसूल मंत्री असले तरी ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करतात. दुसरीकडे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे नेते ते ठाकरेंच्या हाताखाली काम करत नव्हते. वेळेप्रसंगी ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन चूक केली हे सांगणारे पृथ्वीराज चव्हाणच होते. थोडक्यात काय तर भाजपमध्ये गेल्यावर फडणवीसांच्या छत्रछायेत राहून काम करणं हे काँग्रेसच्या नेत्यांसाठी मोठी अडचण असणार आहे. त्यातही लेगसी असणारी जी घराणी आहेत त्यांना भाजपच्या विचारधारेशी जोडून घेण्यासाठी सुद्धा अडचण निर्माण होणार आहे. काँग्रेस न फुटण्यामागचं चौथं कारण म्हणजे काँग्रेस हाच एकमेव विरोधी पक्ष आहे, त्यामुळे सध्या अंदाज घेऊन नेते पक्षांतराचा निर्णय घेतील. सध्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस. 2019 44 आमदार आणि त्यानंतर कसब्याची जिंकलेली जागा या 45 आमदारांसह आता मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्यांनी मागे सारले. 2019 विधानसभेनंतर महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती की काँग्रेसचे सगळ्यात कमी आमदार होते. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर राज्यातली परिस्थिती बदलली आहे. सध्या ठाकरे आणि पवारांकडे उमेदवारीसाठी चेहरे नाही आहेत, तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याकडे नेत्यांचा भरणाच भरणा आहे. अशा परिस्थितीत ठाकरे पवारांकडे उमेदवार नसण्याची आणि महायुतीमध्ये जास्तीचे उमेदवार असण्याच्या परिस्थितीत काँग्रेस नेत्यांकडे मात्र मोठी संधी चालून आली आहे. भाजपने केलेलं पक्षफुटीचं राजकारण, महाराष्ट्रात लोकांना राजकारणाचा आलेला वीट, अशा परिस्थितीत वर्षानुवर्ष भाजप विरोधाची लाईन असणाऱ्या काँग्रेसमध्येच राहत लोकसभा आणि विधानसभेला यश मिळू शकतं अशी परिस्थिती सध्या काँग्रेसमध्ये आहे. तेव्हा भाजपसोबत जाण्याचा पर्याय न स्वीकारता विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसमध्ये राहून विरोधी पक्षाचं राजकारण करण्याचा पर्याय हे नेते निवडू शकतात. आता येतं यातलं शेवटचं कारण, ते म्हणजे ईडीच्या कारवाया नाहीयेत त्यामुळे गडबड न करता अंदाज घेणारे नेते. एकनाथ शिंदेसोबत बंड केलेल्या नेत्यांमध्ये प्रताप सरनाईक ते भावना गवळी आणि अजित पवारांसोबत बंड केलेल्या नेत्यांमध्ये स्वतः अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांच्यासारखे नेते ईडी आणि तपास यंत्रणांच्या कारवाईला घाबरूनच त्यापासून वाचण्यासाठी भाजपसोबत गेले असा आरोप आजही होत असतो. मात्र या सगळ्यात काँग्रेसचे नेते बरेच सेफ असलेले दिसतात. आजवर ज्यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा झाल्या ते अशोक चव्हाण असतील, विश्वजित कदम असतील, अमित देशमुख, धीरज देशमुख, सुशील कुमार शिंदे या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमेरा लागलेला नाहीये. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जावंच लागेल अशी परिस्थिती या नेत्यांच्या समोर नसल्याने हे नेते सध्या तरी पक्षांतराच्या विचारात नाहीयेत असं चित्र दिसतंय. थोडक्यात सध्या महाराष्ट्रात सगळ्याच पक्षांची एकमेकांसोबत सरमिसळ झालेली असताना आता भाजपात जाऊन खरंच फायदा होईल का, पब्लिक परसेप्शन नक्की काय तयार होत आहे या सगळ्यांचा विचार करूनच काँग्रेसचे नेते पक्षांतर करत नाहीयेत असं बोललं जात आहे. त्यामुळेच सगळे पक्ष फुटलेले असताना फुटीच्या या लाटेपासून काँग्रेस अजून तरी वाचलेली दिसतीये. तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसचे नेते आगामी काळामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खरंच पक्षांतर करतील का, की हा पॅटर्न असाच कायम राहील? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.